आता एक सविस्तर बातमी. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान लातूरमधील सगर दाम्पत्याला मिळाला. बांधकाम मजूर असणाऱ्या आणि 14 वर्ष वारी करणारे लातूर जिल्ह्यातील सगर दाम्पत्य यंदा मानाचे वारकरी ठरले. पुणे विभागीय आयुक्तांकडून महापूजा करण्यात आली. पहाटे 2:30 विठ्ठलाची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि लातूर जिल्ह्यातील बाबूराव सगर या मानाच्या वारकरी दाम्पत्याकडून करण्यात आली. कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. 30 प्रकारच्या विविधरंगी सुगंधी देशी विदेशी फुलांसह मंदिराची सजावट करण्यात आली आहे आणि यासाठी पांढरी शेवंती, भगवा झेंडू, पिवळा झेंडू आणि अष्टर अशा विविध फुलांचा वापर करण्यात आलाय. तर संत नामदेव पायरीसह महाद्वार, विठ्ठल सभामंडप, सोळखांबी, चौखांबी तसंच रुक्मिणी सभामंडप, परिवार देवता आणि VIP गेट यासह सेल्फी पॉइंट साकारण्यात आले. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुंडकुलवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे. देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी नंतरनं 4 महिन्याच्या विश्रांतीनंतरनं देव हे पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत भाविकांना दर्शन देण्यासाठी अशी आख्यायिका आहे. या कार्तिक वारीच्या एकादशीला उठी एकादशी म्हणतात. मंदिर समितीकडून हे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि पदस्पर्श दर्शन रांग मध्ये ज्या प्राथमिक ज्या सोयी सुविधा आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. मुखदर्शनाची ही जी रांग आहे त्याची सोय करण्यात आलेली आहे जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चांगल्या पद्धतीने दर्शन घेता यावे याच्यासाठी मंदिर समिती कशोसेने प्रयत्न करत आहेत. आचारसंहिता असल्या कारणाने कोणत्याही राजकीय पुढे व्यक्तींकडनं ही पूजा नेहमीप्रमाणे होती ती न होता विभागीय आयुक्त चंद्रकांत पुंडकुलवार यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झालेली आहे आणि लाखो भाविक जे आहेत पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत ते या वारीचा आनंद लुटत आहेत. पंढरपूरहून बिरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत.